शहरात धुमाकूळ घातलेल्या कारचोरांना नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे। या कारवाईत एकूण 13 कारसह 82 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या गुन्ह्यातील मुख्य आरोपीचे नाव तौफिक हबीबुल खान उर्फ मनोज गुप्ता असे आहे। या आरोपीच्या चौकशीतून आत्तापर्यंत 24 गुन्ह्यांची उकल झाली आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात 14, ठाणे पोलीस आयुक्तालयात 5, मीरा भाईंदर 2, मुंबई 1, पिंपरी चिंचवड 1 तर राजस्थान 1 असे वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते। तर आरोपीकडून मारुती स्विफ्ट डिझायर, सियाज, हुंडाई i20, फॉर्च्युनर, इनोवा असे एकूण 81,80,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। नवी मुंबई पोलिसांनी नवी मुंबई परिसरात झालेल्या कार चोरी संदर्भात घटनास्थळीचे CCTV फुटेज आणि उपलब्ध माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीला पकडण्यात यश प्राप्त केले आहे। नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष 1 पथकाने ही कारवाई पार पाडली। या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद तौफिक हबीबुल हा सराईत वाहनचोर आहे। त्याने alibaba.com या संकेतस्थळावरून 65,000 किमतीचे टूलकिट विकत घेतले होते। या टूलकिटचा वापर करून BMW, फॉर्च्युनर, हुंडाई अशा परदेशी कंपन्यांची कोणतीही गाडी असो तो 10 मिनिटात चोरी करत असे। आरोपी पार्क करणाऱ्या कारच्या दरवाजाची काच फोडून दरवाजा उघडायचा, नंतर कारचे टूलबॉक्स ओपन करून DCM सर्किट डिस्कनेक्ट करायचा, त्यानंतर कारचे बोनट ओपन करून सायरन मोड डिस्कनेक्ट करायचा, नंतर पुन्हा कारमध्ये जाऊन OCM सर्किट बनवायचा, त्यानंतर पुन्हा कारखाली उतरून एक्सटर्नल वायरने बॅटरी ते फ्यूज बॉक्स जोडायचा, त्यानंतर आधुनिक पद्धतीच्या टॅब वापरून त्यास वायफाय कनेक्ट करून वाहनाचा स्विच ऑन ऑफ की वर चावी ठेवून कोड डिकोड करायचा, त्यातून तो डुप्लिकेट चावी बनवायचा, नंतर एक्सटर्नल नट बॉक्स आणि बॅटऱ्या जोडलेले वायर काढायचा, नंतर डुप्लिकेट चावीने गाडी सुरू करून वाहन चोरी करत असे। शिवाय या चोरीला कोणत्याही परदेशी कंपनीची गाडी चोरी करणे सहज शक्य आहे असे तंत्रज्ञान तो वापरत असे। जसं मी आपल्याला आता सांगितलेलं आहे की हे आपले क्राईम ब्रांचची जी टीम आहे युनिट 1 सुनील शिंदे आणि त्याचे PI निकम, PI कदम आणि तळवी बाकी अधिकारी कर्मचारी सर्व मिळून त्यांनी अतिशय चांगल्या कामगिरी केलेली आहे। मेहनत करून त्यांनी एक अतिशय प्रोफेशनल गँग आहे। कार चोरी करणारे स्पेशल मोडस ऑपरेंडी म्हणजे जे कम्प्युटराइज मशीन वापरून ते चावी तयार करतात गाड्यांची आणि ते चावी वापरून ते गाडी चोरी करतात। ते गँग त्यांनी 2 लोकांची सध्या आपल्याला अटक त्यांनी केलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 24 गुन्हा डिटेक्ट झालेले आहेत आणि आतापर्यंत आपण 13 जे गाड्या आहेत ते 13 गाड्या त्याच्यामध्ये रिकवरी झालेली आहेत। आणि हे जे आरोपी आहेत हे तर तौफिक मोहम्मद खान आहेत, ते प्रतापगडचे आहे पण इकडे उलवेमध्ये राहतो। ते दुसरा जो आहे तो एक गुप्ता म्हणून आहे, ते इकडे डोंबिवलीमध्ये राहतात आणि तो गोरखपूरचे राहणार आहेत। आणि त्याच्या जे मोडस ऑपरेंडी थोडंसं असं आहे की ते असं गाडी कुठेतरी आहे अनअटेंडेड गाडी आहे किंवा पार्किंगमध्ये आहे ज्या ठिकाणी त्यांना चान्स मिळतो ते गाडीचे काच वगैरे तोडून विंडोची मग त्याचे जे टूल किट आहेत ते ओपन करून तिथे वायर लावून आणि ते कम्प्युटरवर लावून ते तिथे तिथे जे इग्निशन हे असतो त्याची जे टेक्निक आहे सर्व करून ते कम्प्युटरमध्ये ते डिकोड करतात कीचे ते गाड्यांचे जे चावी असतात ना कम्प्युटराईज चावीचे जे आहे ते डिकोडिंग करून नंतर ते मशीनमध्ये लावून त्याच्या वायफायवर लावून ते मशीनमध्ये करून मग ते मशीन ते चावी तयार करतात आणि चावी तयार झाली मग ते वापरून चावी त्याच्या हे करून ते गाडी चोरी करतात आणि चोरी केल्यानंतर ते 4-5 दिवस इकडे तिकडे काही लांब जाऊन तिकडे ठेवतात। नंतर ज्यांना जेव्हा त्यांना कॉल येतो UP, सुरत किंवा बाकी जे स्टेट आहेत ज्या ठिकाणी ते गाडी विक्री करतात मग तिथे गाडी तिकडे पाठवतात आणि तिथे जे काही ॲक्सिडेंटचे गाडीचे जे कागदपत्र आहे RC बुक आहे इन्शुरन्स पेपरवर असतील तर ते त्याचे या गाडीवर त्या चेसी नंबर इंजन नंबर ते एम्बॉस करतात ते कागदपत्र हे गाडी त्या गाडीचे ॲक्सिडेंटवाले गाडीचे या गाडीवर ते चढवतात आणि इट लुक्स लाईक की त्या गाडीचे सर्व कागदपत्र आहे तसं विक्री करतात। तसं ज्याचे चोरीचे धंदे आहे आणि जो तौफिक आहे त्याच्यावर आपण पाहिलं आता 12-15 त्याच्यावर गुन्हा दाखल आहे पूर्वीचे आणि तो किती वर्षापासून तो गाडी चोरीचे गुन्हा करतो आहे आणि दुसरा जो गुप्ता त्याच्यावर पण पूर्वी 3-4 गुन्हा दाखल आहे आणि हे आपल्या नवी मुंबईमध्ये किंवा ठाणेमध्ये किंवा मुंबईत पालघर या परिसरामध्ये त्यांनी
असं बरेचसे चोरी केलेले आहेत आणि अजून आमचे तपास चालू आहे. नाही ते आपलं शिंदे साहेबांची जी टीम होती त्यांना माहिती होतं की ते काही ठाणेमध्ये किंवा इकडे तिकडे ते गाडी चोरी होतात, काही बडी गाडी इकडे त्या ठिकाणी दिसतात. हां मग त्यांनी तिथे त्यांनी ट्रॅप लावलं, त्यांनी त्याच्यासोबत माहिती वगैरे काढून की हे गाडीमध्ये कसं आहे, ते गाडी तिकडे चोरी झालेली आहे गाडी इथे दिसते किंवा इकडची गाडी कुठेतरी आणखी दिसते, मग ते ट्रॅप लावून ते कोण आहे ते चेक करून त्यांनी बरोबर त्यांनी माहिती काढून त्यांना अटक केली आणि त्यांना सर्व आपल्याला मिळालं, ते गाडी मिळाली आणि आपल्याला टेक्निक पण माहिती पडलं. ते नाही गाडीत आव्हान माझ्या एकच आहे की हे सी सी टी व्ही तुम्ही लावा, पार्किंगच्या ठिकाणी लक्ष ठेवा, गाडीवर लक्ष ठेवा. म्हणजे जर कारण की त्यांना एकच गाडीच्या ठिकाणी 10-15 मिनिट लागतो हे सर्व करायला, आणि जर तुम्ही सी सी टी व्ही लावले असेल तर निदान ते डिटेक्शन तर होईल आणि डिटेल झालं तर असं मग ते पुढचे प्रिव्हेन्शन पण होतो. डिटेक्शन इज द बेस्ट प्रिव्हेन्शन. दुसरं आपण जर काही गार्ड लावलं आहे, काही जे ठराविक जे पार्किंग प्लेस आहे सोसायटीमध्ये आहे किंवा बाहेर आहे, ते प्रत्येक ठिकाणी थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतः प्रत्येकाने लक्ष ठेवा, कारण की हे प्रत्येक असं काही नेमकं ठिकाण नाही आहे, ते बऱ्याचशा ठिकाणी ते चोरी करतात. ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.